1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे 200 वर्ष पूर्ण होत असताना विजय महोत्सव साजरा करण्यासाठी जात असलेल्या दलित समाजावर काही जातीवादी समाजकंटकांनी दगडफेक करून जमाव रोखण्यासाठी जाळपोळ केली. भीम सैनिकांवर हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर शासन करावे अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात येते. भीमा कोरेगाव घटनेचे पडसाद या पाठोपाठ कल्याण, मुलुंड, धुळे, पुणे येथे तीव्रतेने जाणवले. अनेक ठिकाणी रास्ता रोको तसेच संतप्त जवानांनी आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला. तसेच या आंदोलनामुळे अनेक ठिकाणी बससेवा बंद झाल्यामुळे अनेक ठिकाणी प्रवासी बस स्थानकावर अडकून पडले. या आंदोलनादरम्यान सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ते वडगाव बुद्रुक ही असणारं केंद्र आहे आणि त्याच्याच बरोबर 3 गावं आहेत की जी ही केंद्र त्या ठिकाणी राहिली या सगळ्या दंगलींचा असतात आपल्याला म्हणता येईल. पोलिसांना कदाचित माझ्या अंदाजानं ही माहिती होती, त्यांनी आमच्या बरोबर ही काही शेअर केली नाही असा मी त्या ठिकाणी आमचा आरोप आहे. आम्ही जेव्हा ग्रामीण SP ला फोन करत होतो त्यावेळेस आउट ऑफ कव्हरेज एरिया तिथे कोणीही रिस्पॉन्सिबल माणूस नाही की जो कोऑर्डिनेट करू शकेल अशी असणारी परिस्थिती. मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसला ज्यावेळेस फोन केला 2:15 वाजता त्यावेळेस त्यांच्याकडेही बाहेर बातमी नव्हती. इव्हन रणजित पाटील यांच्या असणाऱ्या ऑफिसला फोन केला त्यांच्याकडेही बातमी नव्हती. 10 मिनिटांमध्ये त्यांनी असणारं कन्फर्म करून बाबा असं घडलंय म्हणून त्यांनी मला असणारं नंतर कळवलं. तेव्हा पोलिसांचा असणारा फार मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा आहे. कारेगाव पासून ते शिरूर पर्यंत गावामधली मेन रोडवरची जी गावं आहेत त्या गावांच्या बिल्डिंग इनवरती दगड ठेवण्यात आले होते हे आता स्पष्ट होत आहे. दगडफेक ही जी आहे बिल्डिंगवरनं झाली. आलेल्या लोकांचं आणि वडगाव बुद्रुकच्या इन्सिडेंटचा काहीही संबंध नाही. जी काही 1 जानेवारीला भीमा कोरेगावला आले होते ते महाराष्ट्राभरातून आणि देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले होते. तेव्हा जे काही वडगाव बुद्रुकमधलं होतं ते शासनाचं आणि गावकऱ्यांचं भांडण असं मी त्या ठिकाणी मानतो. उद्ध्वस्त केली म्हणून शासनाने त्यांच्यावरती असणारा कारवाई केली. बाहेरच्या लोकांना माझ्या अंदाजानं वडगाव बुद्रुकमधलं हे भांडण चाललं याचीही असणारी त्यांना जाणीव नव्हती. परंतु ज्या संघटनांची मी नावं घेतलेली आहेत म्हणजे शिवराज प्रतिष्ठान आणि त्याच्याचबरोबर हिंदू एकता आघाडी यांनी स्वतःच्या कार्यकर्त्यांमार्फत दगडफेक करायला लावली, तिथल्या गाड्याही जाळल्या आणि जे परत जात होते त्या परत जाताना लोकांनाही मारल्या आणि त्यांच्याही गाड्या जाळण्यात आलेल्या. तेव्हा गावामधली असणारी म्हणजे रस्त्यावरची जी गावं आहेत त्यांनी आता एक फार मोठा प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणजे की ते पाहिजे त्याला अडवू शकतात आणि पाहिजे त्याला मारू शकतात अशी असणारी एक व्यवस्था झाली. याच्यावरती आता एक जबर बसणं ह्याची गरज आहे आणि यासाठी शासनाने कोरेगावपासून शिरूरपर्यंत जी गावं आहेत आणि कोरेगावपासून चाकणपर्यंत या गावांचं 2 वर्षासाठी
शासन जे अनुदान देत आहे ते सगळे अनुदान त्यांनी बंद करण्यात यावे. काका, ही पब्लिकची असणारी लूटपाट आहे असंच मी त्या ठिकाणी मानतो. दुसरं जे आहे या याच्यामध्ये, आजही चाकण शिक्रापूर ह्या रस्त्यावरती बऱ्याच गावकऱ्याने लोकांना असणारं त्या ठिकाणी आश्रय दिलेला आहे. माझ्या आत्ताच्या माहितीप्रमाणे 130 महिला या वेगवेगळ्या गावांमध्ये अडकलेल्या आहेत. एक डेलिगेशन आमचं असणारे SP आत्ताही त्यांच्या ऑफिसच्या बाहेर आहे, 2 तास उभं आहे, पण तो SP अजून त्यांच्याशी भेट झालेली नाही. ते भेटायला याच्यासाठीच गेलेत, गावांकडे त्यांच्याकडे यादी आहे की कुठली कुठली माणसांना कुठल्या कुठल्या गावांमध्ये त्यांनी असणारा आश्रय दिलेला आहे, त्यांना असणारं बाहेर त्या ठिकाणी म्हणजे शिरूरच्या बाहेर जाण्याची व्यवस्था करावी ही मागणीसाठी त्या ठिकाणी गेलेली आहे. याचे जे सूत्रधार आहेत, मनोहर उर्फ संभाजी भिडे हे एक सूत्रधार आहेत, मिलिंद एकबोटे याचे दुसरे सूत्रधार आहेत, आणि तिसरे सूत्रधार जे आहे ते मांजरीतले घुगे हे असणारे त्याचे सूत्रधार आहेत, की ज्यांनी मिळून हा असणारा सगळा कटकार असताना त्या ठिकाणी रचला. या तिघांचं काय करायचं हे शासनाने ठरवावं, नाही तर आज जशी ठिकठिकाणी दंगल चाललेली आहे, मी या सगळ्या दंगल चालली आहे, बंद चाललेला आहे, रिॲक्शन चाललेली आहे, या सगळ्यांना असणारं आव्हान करतोय की त्यांनी असणारं पहिल्यांदा रिॲक्शन देणं पहिल्यांदा थांबवावं. शांतता नांदली पाहिजे. राग आहे, चीड आहे हे मी समजू शकतो, परंतु त्याचा सर्वसामान्य माणसाला त्रास होणार नाही याचीही दक्षता घेणं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ताबडतोब जिथे बंद पुकारला असेल तो थांबवावा, जिथे लोक रस्त्यावरती बसलेली असतील त्यांनी त्या ठिकाणी थांबवावं, आणि शांतता कशी नांदेल याला पोलिसांना मदत करण्यात यावी. पोलिसांनी काही ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन महाराष्ट्रभर सुरुवात केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांचा माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी ताबडतोब हे कोम्बिंग ऑपरेशन थांबवावं, नाही तर परिस्थिती हाताच्या बाहेर जाऊ शकते. तिसरी या ठिकाणची जी आहे ती म्हणजे, ज्या पद्धतीने इथलं असणारं शासन वागलं याच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्रभर बंद करण्याचं, असं मी ज्यांची ज्या संघटनांची नावं घेतली त्यांच्या वतीने आम्ही असणारं जाहीर करतोय की उद्या महाराष्ट्र बंदचा असणारा कॉल आम्ही असणारं त्या ठिकाणी देतोय, आणि लोकांनी शांततेने तो असणारा बंद पाळावा, कोणावरतीही जबरदस्ती त्या ठिकाणी करू नये. आणि इतर संघटनांनाही माझं असणारं आव्हान आहे की हे आम्ही आव्हान कोणाला देत नाही आहोत, म्हणून प्रति आव्हान म्हणून आम्ही शहर उघडतो असं कोणीही प्रयत्न करू नये, शांततेने हा असणारा बंद पाडावा अशी माझी सगळ्या संघटनांना एक असणारं विनंती.